नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पार्थ पवार यांना पुन्हा एकदा फटकारून काढलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचा इशारा ठाकरे सरकारला दिला होता. त्याच वर्षभरून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुन्हा एकदा पार्थ पवार यांना फटकारला आहे. या प्रश्नावरती सरकार कोर्टामध्ये गेलं आहे, त्यावर देखील आणखीन कोणाला जायचं असेल तर आणि खुशाल जावं, 10 जणांना सोबत घेऊन जावं असं म्हणत त्यांनी पार्थ पवार यांची काटडोचणी केली आहे. सगती उठावी ही सरकारची आणि राष्ट्रवादीची देखील भूमिका असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु यामध्ये ज्यांना काही माहिती नाही त्यांनी उगत लोडबोड करू नये असं म्हणत शरद पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पवार पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टामध्ये स्थगती उठवणे हे गरजेचं आहे, परंतु घटनापीठाकडे सुनावणी जावी यासाठी सरकार आग्रह आहे. आत्महत्या करणं योग्य नाही असं देखील शरद पवार यांनी म्हणत मराठा समाजाच्या पाठीशी ठाकरे सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभे असल्याचं देखील शरद पवार यांनी सांगितलं. तर मित्रांनो, त्याचबरोबर पार्थ पवार यांना पुन्हा एकदा फटकारल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या एकच चर्चा सुरू झाली असून पार्थ पवार नेमकं आता काय भूमिका घेत आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.